नमस्कार, मी रश्मी. एमकेएनच्या नवदुर्गा महाराष्ट्राच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सगळीकडेच नवरात्राची धूम पाहायला मिळती आहे. स्त्रीचा सन्मान म्हणजेच नवरात्र उत्सव. जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उद्धारी. इतकं स्त्रीचं महत्त्व आहे आणि अशाच प्रत्येक क्षेत्रामध्ये आजकाल स्त्रिया या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आपण पाहतोच आहे. अशाच एका रणरागिणीशी आपण आज गप्पा मारणार आहोत, ज्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्तम काम केलं आहे आणि आपल्या वडिलांचा वारसा त्या अगदी उत्तम रीतीने पुढे चालवत आहेत. दिवंगत रसिकलालजी धारीवाल यांच्या कन्या जान्हवी धारीवाल यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्ते. एमकेएनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू व्हेरी मच. नवरात्रीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला पण. ज्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहात तर त्यांचा म्हणजे त्याबद्दल थोडीशी माहिती द्या, म्हणजे त्यांचा फायदा लोकांना कसा होतो. तर लहानपणीपासूनच जरी आम्ही बिझनेस फॅमिलीमधून आहे तरी समाज आमचा आय कम फ्रॉम द जैन कम्युनिटी आणि त्याच्यात मुली फारसं काम करत नाहीत. पण माझे आई वडील दोघंही खूप मोकळ्या मनाचे होते तर आधीपासूनच सपोर्ट खूप चांगला आहे घरी. आणि सपोर्ट असल्यामुळे मग बिझनेसचं क्षेत्र असो नाही तर सामाजिक काम असो आम्ही सगळे एकत्रच काम केलेलं आहे. आणि मला वाटतं सगळ्यात जास्त जेव्हा पर्टिक्युलरली एक लेडी काम करती तेव्हा घरचा सपोर्ट खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. आणि जो मला मिळाला त्याच्यामुळे काम करणं खूप सोपं गेलं. आणि जीन्स हा प्रकार जो वडिलांकडून आलेला आहे त्याच्यामुळे काम करायला जे शिकलेलं नाही आहे पाहिलेलं नाही आहे पण जमून जातं सोप्यापणी. कारण मला असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी मला माझ्या वडिलांकडून मिळालेल्या आहेत, माझ्या मम्मीकडून मिळालेल्या आहेत. तर आय थिंक दोन्ही बॅलन्स करणं मग सोपं जातं. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात जे तुम्ही काम करताय त्याचा फायदा इतरांना कसा होतो, म्हणजे सर्वसामान्य लोकांना किंवा असं इनडायरेक्टली फायदा होऊ शकतो. कारण म्हणजे ॲज फार एज जॉब क्रिएशन इज कन्सर्न्ड अशा गोष्टी घडू शकतात. पण डायरेक्टली एक चांगलं प्रॉडक्ट आम्ही अवेलेबल करतो आहे. कारण माणिकचंदचं मूळ आहे की चांगलं क्वालिटी प्रॉडक्ट ॲब्सल्यूट न कॉम्प्रमाइज करता आम्ही मार्केटपर्यंत पोचवतो. आणि चांगलं प्रॉडक्ट विच इज व्हेरी व्हेरी स्ट्रिंजंट क्वालिटी नॉर्म्समधून आम्ही त्याला प्रोड्यूस करत असतो. आणि सगळे क्वालिटी नॉर्म्स फॉलो करून आम्ही मॅक्सिमम क्वालिटी कडे लक्षात ठेवून कॉस्टकडे न लक्ष देऊन, कारण सगळे लोक कॉस्ट कटिंग करण्यासाठी सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कॉर्नर्स कट करतात, ते न करता आम्ही चांगलं प्रॉडक्ट अवेलेबल करणं हे मूळ फाउंडेशन आहे ग्रुपचं. आणि आय थिंक तर चांगलं प्रॉडक्ट अवेलेबल होणं आणि ग्रुपमध्ये जॉब क्रिएशन होणं दीज आर समाजाला होणारे इनडायरेक्ट फायदे. डायरेक्ट इज विथ द प्रॉडक्ट अँड इनडायरेक्ट इज विथ द जॉब्स. पण ऑल्सो जे आर एम धारीवाल फाउंडेशन जे सामाजिक कार्य करतं तर वी प्रोव्हाइड स्कॉलरशिप्स प्रोव्हाइड करतो आम्ही. हॉस्पिटल्स आहेत, स्कूल्स आहेत, मग इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सचे डेव्हलपमेंटचे जिथं जिथं चांगली कामं करू शकतो जितके प्रोजेक्ट्स आमच्याकडे आलेले आहेत आम्ही जितकं होऊ शकतो तिथं हातभार दिलेला आहे. तर आय थिंक फाउंडेशन थ्रू ऑल्सो जेवढा आम्ही मदत करू शकतो तेवढा आम्ही पूर्ण प्रयत्न करत असतो. आजच्या तरुणांना व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर त्यांनी कशी करावी, म्हणजे त्याबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता? आई वडील मला मारतील त्यांचे, पण अभ्यास नसला आवडत तो सोडून द्यावा आणि जे आवडतं ते करावं. कारण मला असं वाटतं की आपण खूप वर्ष बेसिक ग्रॅज्युएशन सगळ्यांनी करावं, त्याच्यात इवन आय एम फॉर. पण असं खूप वेळा होतं की नाही आवडत तरी शिका 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 आणि खूप वर्ष निघून जातात जे नाही आवडत ते करण्यात. आणि त्याच्यानंतर मग मार्ग शोधत बसतो. तर ते करण्याऐवजी जे आवडतं ते आधीपासून केलं, बेसिक ग्रॅज्युएशन केल्यानंतर तर आपोआप यश आहे. कारण जे आवडतं ते केलं तरच यश आहे, नाही तर नाही. आपण सध्या बघतोय की महिलांवर अत्याचार होत आहेत, शिक्षण ग्रामीण भागात मुलींना मिळत नाही आहे, तर यावर तुमचं काय मत आहे? म्हणजे
सध्या महिला सुरक्षित नाही आहे, तर यावर तुमचं काय मत? आता वस्तुस्थिती आहे ती, आणि इट्स अ खूप ब्रॉड टॉपिक आहे हा, पण जेवढं सगळे स्वतः महिला करू शकतात तेवढं, त्यांच्या हातात जेवढं आहे तेवढं केलं तर कमी अडचणी येऊ शकतात, आणि जास्त आपण काही घडू शकेन असे जर काही गोष्टी जर केल्या तर जास्त धोका आहे, आणि जर आपण एका लिमिटमध्ये राहिलो तर वी आर सेफर. तर आय थिंक ते आत्ता करणं इज समथिंग दॅट वी कॅन डू. आणि एड्युकेशन जे आहे ते सगळ्यांना, मूळ मुलं असो मुली असो, सगळ्यांनी जर एड्युकेशन सगळ्यांनी परस्यू केलं तर नॅचरल आहे की गुन्हा कमी होईल, नाहीतर वाईट दिशेत जे विचार जातात ते आपोआप कमी होतात, कारण आपण जगात काय चाललं आहे आणि यु नो वी आर मोर एक्सपोज टू रियालिटी देन आपले छोटे छोटे थॉट प्रोसेसेस. तर आय थिंक एड्युकेशन सगळ्यांना जर प्रोव्हाइड झालं तर इट इज अ बेटर सोसायटी. पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आता ग्रामीण भागात काही मुलींना शिकवलंच जात नाही, म्हणजे चौकटीतच ठेवतात की शिकायचंच नाही, लग्न लावून देतात, म्हणजे तिथे आर्थिक अडचणी असतात शिक्षणासाठी, त्यांना शिकवलं जात नाही, मग यावर तुम्ही काय सांगाल? आर एम धारीवाल फाउंडेशनकडे या, आम्ही स्कॉलरशिप्स प्रोव्हाइड करतो हुशार मुलांना, बट अदर दॅन दॅट सगळ्या आईवडिलांना त्याची गरज समजवणं खूप गरजेचं आहे, आणि मुलगा असो नाही तर मुलगी असो, जर घर बदलायचं असलं, देश बदलायचा असलं, तर एड्युकेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर ते विचारच बदलावे लागणार सगळ्यांचे, असं नुसतं मुलींनी शिकायचं नाही असं विचार करून चालत नाही, कारण शेवटी ती कोणाची तरी बायको, कोणाची तरी सून, कोणाची तरी आई बनतीच, आणि मग तिचे तसेच विचार राहतात जे तिने जगलेले आहेत, आणि ते जर विचार बदलायचे असले तर तिने एड्युकेटेड असणं गरजेचं आहे. तुम्हाला तुम्हाला विचारायचं की तुमचे छंद काय आहेत, आणि इतकं सगळं काम पाहून तुम्ही ते कसे जोपासता, तुम्ही त्यांना वेळ कसं देता? तसे खूप नाही आहेत, पण मला ॲक्टिव्हिटी असे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आवडतात, वाचायला आवडतं, आणि बाकी मला फक्त कामच आवडतं. छंद खूप कमी आहेत तसे, आणि आय लाईक स्पेंडिंग टाईम फॅमिलीमध्ये असं, तर असे वेळ खूप मिळून जातो सगळं, कारण छंद खूप वेळ घेणारे नाही आहेत असे. तुमच्या जीवनात तुम्ही कोणाला आदर्श मानता, आणि त्यांचे कोणते मूल्य विचार तुम्ही आत्मसात करता? माझे वडील, कारण त्यांनी लहानपणीपासून मला मुलगाच मानलं, आणि त्यांनी म्हणजे वडील असे कमी बोलायचे, पण असं खूप गोष्टी एक एक वाक्य जरी बोलले तरी आयुष्यासाठी पुरे पडेन असे गोष्टी त्यांनी मला सांगितलेल्या आहेत. एकच म्हणजे नेहमी मला लक्षात राहीन, द खूप अडचणी येतात, अडथळे येतात, आणि माझे वडील नेहमी मला म्हणायचे की दगडावर पडली ना तर दगड फुटला पाहिजे पण तू नाही फुटली पाहिजे, आणि असे अशा खूप गोष्टी त्यांनी म्हणजे कामात असो, पर्सनल लाईफमध्ये असो, त्यांच्यामुळे आणि त्यांना मी म्हणजे काम करताना खूप आधीपासून पाहिलेलं आहे, आणि त्यांचे जे ठोकताळ आहेत की कोणाला फसवणार नाही, त्यांचे प्रिन्सिपल्स नेहमी इंटॅक्ट असलेले पाहिलेले आहेत, ते नेहमी म्हणजे आता खूप सगळे ग्रो करतात, सगळ्या कंपनीज ग्रो करतात, खूप मोठे स्वप्न पाहतात, एक्सपँड खूप फास्ट करतात, तर माझे वडील म्हणले की नाही, मी नेहमी आयुष्यात छोटा होतो तेव्हापासून हाच विचार केला की जितकं मी खरोखर लोकांना पे करू शकेन, कधी माझ्यात फसवण्याची वृत्ती येणार नाही, तेवढंच मी वाढणार आणि तेवढेच मी प्लॅनिंग करणार जे माझ्या हातून मी पुरे करू शकणार, आणि मला कधी अडचणीत मी स्वतः येणार नाही आणि कोणाला आणणार नाही. अशा खूप गोष्टी आहेत, पण ऑफ द टॉप ऑफ माय हेड आता मला
म्हणजे एकंदरीतच तुमचे प्रेरणास्रोत तुमचे वडील आहेत. तर रसिकलाल धारेवाल यांनी 14व्या वर्षापासून काम केलं होतं आणि त्यांचे वडील जेव्हा दुःखद निधन झालं तेव्हा त्यांच्या अंगावर 14व्या वर्षी जबाबदारी पार पडली होती आणि त्यांनी इतका खडतर प्रवास करून शून्यातून इतकं मोठं साम्राज्य उभं केलं आहे, तर तो थोडासा प्रवास आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. माझे आजोबा जेव्हा वारले तेव्हा माझे वडील श्रीमंत घरातून होते, पण लँड सीलिंग ॲक्ट आली आणि लँड सीलिंग ॲक्टमध्ये माझ्या वडिलांचे 1000 एकर एका रात्रीतून गेले. तर त्यांच्याकडं 1000 एकर जमीन होती आणि दुसऱ्या दिवशी 1 पण एकर नव्हती आणि त्याच्यातून त्यांनी त्यांचा परत प्रवास सुरू केला, शून्यातून सुरू केला. आणि छोटा माझ्या आजोबांचा छोटा बिडीचा कारखाना होता, तर त्यांनी ते परत बिडीचा कारखाना वर आणायला चालू केलं. त्याच्यानंतर माझे वडील भारतातले पहिले होते ज्यांनी पॅकेज टबॅको सुरू केली, म्हणजे प्लास्टिक पॅकिंगमध्ये जे टबॅको यायला लागली ती माझ्या वडिलांनी पहिले सुरू केली आणि ते स्वतः 100-100 किलोमीटर सायकल करून ते टबॅको विकत विकत गावांनी जायचे आणि मग संध्याकाळी परत येऊन त्यांच्या घरी काही असायचं, कधी काही नसायचं. कधी माझी आजी आणि माझे वडील पिठात पाणी टाकून प्यायचे आणि खूप खूप कष्टातून वर आलेले ते. असे मुंबईला जेव्हा जायचे तेव्हा भाडं तर त्यांच्याकडं नसायचं, ते छोटे होते भाडं नसायचं, तर ते कोणाच्या ट्रकवर जायचे, कधी कोणी त्यांना हेल्प करायचं. राईस प्लेट अशी छोटी गोष्ट म्हणजे 6 पैशाची असायची, पण ते 2 जागी जायचे, 1 जागी 6 पैशात लिमिटेड होतं आणि पुढे जाऊन अनलिमिटेड होतं. माझे वडील 6 फुटी, तर ऑब्व्हियसली यु नो ॲपेटाईट वॉज गुड. तर ते असे म्हणजे 6 पैशासाठी पण ते पैसे वाचवत, खूप मेहनत करत, बुद्धी वापरून सगळे बिझनेसेस माझ्या वडिलांनी केले आणि कुठल्याही बिझनेसला छोटं मोठं न मानता आणि कुठल्याही कामाला छोटं मोठं न मानता त्यांनी मेहनत आणि नीती ह्या दोनच गोष्टीवर त्यांनी पूर्ण त्यांचं आयुष्य घडवलं. तुमच्यावर ही सगळी जबाबदारी आहे, मग या जबाबदारीकडे तुम्ही कसं बघता, म्हणजे ती कशी सांभाळता तुम्ही सगळी? मी जबाबदारीपेक्षा मी म्हणेन की माझ्या वडिलांनी जे क्रिएट केलेलं आहे त्याला मोठं करणं हे माझं कामच आहे आणि ॲज अ डॉटर जे त्यांनी काही नसताना शून्यातून निर्माण केलेलं आहे त्याला जर वर नाही नेलं तर मग माझ्या एक्झिस्टन्सचा उपयोगच नाही असं मी म्हणेन. तर ती कर्तव्य आहे आणि ते मी करेन. तुम्ही जे म्हणालात की सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात इनडायरेक्टली फायदा होतो लोकांचा, तो कशा प्रकारे, म्हणजे एक्झॅक्टली काय काम, म्हणजे काय काम करता तुम्ही असं? नाही, मी एम्प्लॉयमेंटचं म्हणते आहे, म्हणजे जसं कंपनीत जे लोक आपल्या फॅक्टरीजमध्ये वर्कर्स असतात, नाहीतर जॉब वर्क करतात, नाहीतर ऑफिसेसमध्ये असतात, म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट जे आपल्या ग्रुपमध्ये एम्प्लॉईज असतात, नाहीतर फॅक्टरीमध्ये लोक असतात. वी आर ऑल अ फॅमिली सॉर्ट ऑफ अ थिंग आणि ऑक्सिरिच जे आहे ते नॅशनली प्रेझेंट आहे. तर ऑक्सिरिचमध्ये म्हणजे आता 27 फॅक्टरीज आहेत, तर त्या 27 फॅक्टरीज अल्टिमेटली एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करतात. मग सेल्सचे टीम असती, डिस्ट्रीब्युटर्स असतात, तर नेटवर्क इज ऑल ओव्हर. आजच्या मुलींना तुम्ही काय संदेश द्या? की आई वडिलांकडून सपोर्ट मिळावा ही माझ्या मला खरोखर मनापासून इच्छा आहे. सगळ्या मुलींना सपोर्ट मिळावा आणि आई वडील जसे माझे आहेत तसे मिळावे, की त्यांनी मला रोकलं नाही, टोकलं नाही आणि पूर्ण जितकं झेप घ्यायची होती घेऊन दिली, पण जर तसं नाही झालं तर त्यांनी त्यांचा रस्ता मला वाटतं स्वतः करावा, कारण
इंडिपेंडंट असणं हे मी सगळ्या मुलींना तळतळून सांगेन की लाईफमध्ये काय होतं, कधी होतं, कसं होतं हे माहिती नाही. आणि फायनान्शियली इंडिपेंडंट कोणत्याही मुलीने होणं, वडिलांवर अवलंबून आणि नवऱ्यावर अवलंबून हे रस्ते मुलीसाठी नाही, स्वतःवर अवलंबून हे मी सांगेन. खरं तर वडिलांकडून मिळालेला हा वारसा जान्हवी मॅडम पुढे नेत आहेत, अगदी समर्थपणे पुढे नेत आहेत. त्यांच्याकडे बघून हेच वाटतंय की कुठल्याही कठीण परिस्थितीत एखादी स्त्री भक्कम उभी राहू शकते आणि कोणतीही कठीण परिस्थिती हाताळू शकते. तर तुम्ही जे सामाजिक आणि शैक्षणिक काम करत आहात ते अगदी प्रेरणादायी आणि आम्हाला पण त्यामधून प्रेरणा मिळते. तर आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच, मलाही आवडलं.